आज शहर उत्तरचे आमदार भारतीय जनता पार्टी यांचे विजय देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे आम्ही शहरातले जिल्ह्यातले सगळे पदाधिकारी आलो आहोत। त्यांनी एक आवाहन केलं होतं की माझ्या वाढदिवसाला गुच्छ आणून द्या, प्रत्येकाने पुस्तकं आणा म्हणून। तर आज आम्ही त्यांना हनुमान चालीसा ही सगळीकडं त्यांना आम्ही त्यांना दिलेली आहे। हे शासन म्हणजे जेव्हा शिंदे आणि फडणवीस शासन आल्यानंतर भारतीय जनता पार्टी सत्ताधारीने जेव्हा उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा अनेक ठिकाणी नवनीत राणांना पकडून किंवा अनेक लोकांना पकडून दररोज हनुमान चालीसा वाचत होते। पण आम्ही हिंदुत्वाचं सरकार आणल्यानंतर ह्यांनी हनुमान चालीसा विसरलेले आहेत, त्यामुळं त्यांच्या वाढदिवसाला पुनश्च एकदा त्यांना हनुमान चालीसा देऊन तुम्ही कडवटो हिंदुत्ववादी का आम्ही कडवटो हिंदुत्ववादी आणि त्यांना वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या आहेत। आदरणीय विजय देशमुखांनी आमच्या भावना आणि त्यांच्या सगळ्या आमदारांना हे हनुमान चालीसा द्यावे। जेव्हा उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेला रस्त्यावर वर्षा बंगल्यावर मातोश्रीसमोर हनुमान चालीसा वाचायचा प्रयत्न केला, वाचत होते। आणि आता सरकार बदलल्यानंतर हनुमान चालीसा जी विसरलेत त्याची आठवण करून देण्यासाठी या वाढदिवसाला आम्ही सगळ्या पदाधिकारी त्यांना हनुमान चालीसा दिलेली आहे। जय श्रीराम। जय